तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातून गाजलेला अंकुश चित्रपट बघण्यासाठी. छोट्यांची सावली मोठी व्हायला लागली की समजून जायचं लवकरच अंधार होणार आहे. ह्या चित्रपटाचे नाव आहे पालघरचे सुपुत्र दीपराज घुले. शहापूर मधल्या एरियातला फाईल अंकुशला डिक्लेअर करून टाकायचं. तसेच पालघरचे स्थानिक चित्रपटाचे निर्माता राजाभाऊ अप्पाराव घुले. म्हणजे आता मजा येणार एकदम एक नंबर मजा. आता आपण जाणून घेऊया पालघरचे युवा उद्योजक मिस्टर कवित राऊत यांचे अंकुश मूवीवरचे प्रतिक्रिया. सर कसा वाटतो तुम्हाला हा पिक्चर? अंकुश पिक्चर हा खूप अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही सर्व लोकांनी जाऊन चित्रपट पाहून घ्यावा. विश्वास ठेवायचा दोन्ही बाजूनी विश्वास ठेवला तर त्यात नुकसान होत. स्वतःच्या डोक्याने विचार करायचा कोण काय सांगेल त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. स्वतःच्या मनाला जे वाटेल ते करायचं असतं पण ते पण स्वतःचा चांगला विचार केला. अंकुश हा सिनेमा पाहिला खूप सुंदर असा मूवी होता आणि अभिमानाची गोष्ट होती की मराठी माणसाला हा एकदम मोठा बिग बजेट असा सिनेमा आणि त्याच्यातून दीपराजचा अभिनय हा तो खूप एकदम असा नॅचरल वाटला एकदम नैसर्गिक तो अभिनय एकदम सुंदर रीतीने त्याने अभिनय केलाय आणि बाकी सर्व मस्त गाणी वगैरे तर एकदम सुपर मस्त खूप आवडला मूवी आणि आजच्या तरुण पिढीनंतर हा मूवी पाहावा ही माझी इच्छा आहे. मस्त एकदम खूप छान. लहान मुलांमध्येही आपल्याला अंकुश चित्रपटाचा खूप उत्साह दिसत आहे. तर बघा कसा वाटतो तुला आजचा पिक्चर? कुठला पिक्चर बघितला तू आता? अंकुश. कसं वाटलं तुला? छान. काय आवडली? फायटिंग आवडली? गाणी आवडली? हाय दीपराज, अंकुश पिक्चर खरंच भारी आहे. मूवी पूर्ण हाऊसफुल आहे जसं तुम्ही बघताय. आता आपण थिएटरच्या आतमधलं दृश्य बघायला जाऊयात सर मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकताय की अंकुश सरांना म्हणजे दीपराज सरांना आपण व्हिडिओ कॉल केलेला आहे. ते किती सगळे आनंद घेत आहेत. पूर्ण हाऊसफुल आहे आपल्या त्या थिएटरमध्ये. नाइस मूवी.